विविध शैक्षणिक व्लॉगिंग विषयक तंत्रज्ञान विषयक व्हिडिओंचे अपडेट घरबसल्या मिळवण्यासाठी माझे सुहास श्रीरंग कोळेकर हे चॅनल सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या यूट्यूब व्हिडिओसाठी इन्स्टा वगैरेच्या व्हिडिओसाठी कॉपीराईट क्लेम न येता कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड म्युझिक MP3 कशाप्रकारे फ्रीमध्ये वापरावं हे आपण बघणार आहोत। यासाठी आपल्याला क्रोममध्ये पिक्साबे असं टाईप करून पिक्साबेची वेबसाईट ओपन करायची आहे। पिक्साबे या वेबसाईटवर आपल्याला खूप सारा कंटेंट मिळतो, उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या वेक्टर फाईल्स, इमेजेस, फोटोज, हाय क्वालिटी फोटोज, त्याचप्रकारे व्हिडिओज आणि वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट MP3 फाईल्स, तशाच 4 ते 5 मिनिटापर्यंतच्या मोठ्या MP3 फाईल्स देखील आपल्याला उपलब्ध होतात। पण त्यासाठी आपण त्यांच्या होमपेजवर जाऊन इतक्या वेगवेगळ्या प्रकारची कॅटेगरी आहे, या कॅटेगरीपैकी आपल्याला हवी तो ऑप्शन आपण निवडायचा आहे आणि त्यातून आपल्याला हवा तो घटक डाउनलोड करायचा। तर यावरती असणारा कॉपीराईट प्रोटेक्टेड कंटेंट आपण कसा वापरायचा याची माहिती पाहूया। सर्वप्रथम इमेजेस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या बॅकग्राऊंड इमेजेस दिसतील। आपण या ठिकाणी कॅटेगरी वाईज इमेजेस निवडू शकता। एखादी इमेज आपण जेव्हा सिलेक्ट कराल तेव्हा आपल्याला इमेज फ्री डाउनलोड करण्यासंदर्भात विचारणा होईल, एक टॅब येईल, त्यामध्ये आपण रिझोल्युशन जे काही हवं असेल ते रिझोल्युशन आपण सिलेक्ट करायचं आहे आणि फाईल फ्री डाउनलोड करायची आहे, तर त्याला रिलेव्हंट सर्च जो आहे त्याला रिलेव्हंट जे काही इमेजेस आहेत ते आपल्याला खाली दिसतात त्या देखील आपण डाउनलोड करू शकतो। इथे डाउनलोड करण्यापूर्वी आपण आपल्या गुगलच्या अकाउंटने लॉग इन करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपला मेल व्हेरीफाय होईल व आपल्याला फ्रीमध्ये कंटेंट आपल्याला डाउनलोड करता येईल व आपण आपल्या कुठल्याही प्रोजेक्टसाठी कॉपीराईट क्लेम न येता त्याचा वापर देखील करू शकतो। असा कंटेंट डाउनलोड केल्यानंतर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिप्शन टाकण्याची सुद्धा आवश्यकता नाही। हे बघा, मी या ठिकाणी एक इमेज डाउनलोड केली आहे आणि ती झूम करून दाखवतोय जेणेकरून आपल्याला त्याची क्वालिटी लक्षात येईल। अशा प्रकारे खूप सारे इमेजेस, खूप साऱ्या वेक्टर फाईल्स, खूप सारे HD बॅकग्राऊंड्स आपल्याला डाउनलोड करता येतात। याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज, वेगवेगळ्या प्रकारच्या MP3 फाईल्ससुद्धा आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करता येतात। आता मी होमपेजवरून कॅटेगरीमधून एखादं MP3 डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतोय, तर मी त्या ठिकाणी आता MP3 म्युझिक फाईल्स ओपन केलेल्या आहेत। इथे तुम्ही म्युझिक फाईल्सचा प्रिव्ह्यू देखील घेऊ शकता। ओपन करायचं आहे आणि प्रिव्ह्यू घ्यायचं आहे। प्रिव्ह्यू घेतल्यानंतर जर ती म्युझिक फाईल आपल्याला आवडली असेल, बऱ्यापैकी ऐकल्यानंतर आपल्याला जर आवडली असेल तर आपण त्याच्या डाउनलोड या बटनवर क्लिक करायचं आहे, जे उजव्या बाजूला तुम्हाला परत तिथे दिसतं। उजव्या बाजूच्या डाउनलोड या बटनवर आपण जेव्हा क्लिक करू तेव्हा त्याची देखील माहिती येईल, आपल्याला बॅकग्राऊंड प्ले करण्यासंदर्भात विचारणा होईल आणि ते केल्यानंतर तुम्हाला मी इथे परत एकदा दाखवतो की तिथे डाउनलोड हे बटन आपल्याला दिसेल। तुम्ही त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची फाईल डाउनलोड झालेली दिसेल। मी इथे म्यूट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला MP3 ऐकूनही येणार, परंतु तुम्ही MP3 फाईल तुमच्या गॅलरीमध्ये त्या नावाने सेव्ह होईल। तर तुम्ही अशा प्रकारे यावरती असणारा कंटेंट वापरू शकता, कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट क्लेम न येता तुम्ही त्याला तुमच्या प्रोजेक्टमध्ये, प्रेझेंटेशनमध्ये, कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी देखील वापरू शकता। आणि यासाठी तुम्ही कुठलंही क्रेडिट टाईप करण्याची गरज नाही, कुठलंही क्रेडिट देण्याची सुद्धा गरज नसते, कारण काही व्हिडिओजमध्ये आपण पाहतो की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रेडिट दिलेलं असतं। तर हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। याचबरोबर असे वेगवेगळे व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।